नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गुगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत. कुडाळ एसटी आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर आरामदायी स्लीपर बस सेवा सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे. प्लास्टिक क्रेट आणि नळाला चाडून बेकायदा गोवा पाणवटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलाय. त्यात बोलेरो गाडीचा 17,49,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अंबादा साहिरे नाळणार नाशिक असं संशयिताचं नाव आहे. मुंबई गोवा महामार्गावरील तुळसानपूल येथील एका नदीत महिलेचा मृतदेह आढळलाय. रुक्मिणी गावडे असं या महिलेचं नाव आहे. 24 ऑगस्ट पासून ती बेपत्ता होती. आंबोलीघाटात पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन घडलंय. कोल्हापूर येथील मिलिंद गडकरी या तरुणाच्या तो दृष्टीस पडला. 3 वर्षांपूर्वी सावंतवाडीतील काही पत्रकारांना तो दिसला होता, त्यामुळे त्या ठिकाणी ब्लॅक पॅन्थरचं अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जर किरण सामंत उभे राहणार असतील तर त्यांना 3.5 लाखांपेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून आणू असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभरातील अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.